गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या तंबूमध्ये टिकून राहिलेले मंत्री उदय सामंत काल एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाले. काल संध्याकाळी उदय सामंत सूरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता ते फेसबुक लाईव्हवरून संवाद साधतील अशी माहिती मिळते. जे अगदी काल परवापर्यंत उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यासोबत होते ते अचानक सोडून इथून का गेले, सूरत मार्गे गुवाहाटीला कसे पोहोचले, एकनाथ शिंदेंच्या गटात ते का सहभागी झाले याची कदाचित उत्तरं ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देऊ शकतात. अधिक माहिती जाणून घेऊयात मिकी घई यांच्याकडनं. मिकी, उदय सामंत तिथे पोहोचल्यामुळे खरं तर आश्चर्य व्यक्त होत आहे. उदय सामंत हे संवाद साधतील अशी माहिती सध्या मिळते. नंदा, अगदी बरोबर. काल उदय सामंत या ठिकाणी गुवाहाटीमध्ये पोहोचल्यानंतर विमानतळावर काही माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उद्या अर्थात 8:11 मी फेसबुक लाईव्हद्वारे माझी भूमिका स्पष्ट करेल असं माध्यमांना त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्यामुळं आज सगळ्यांचं लक्ष उदय सामंत फेसबुक अर्थात ऑनलाईनच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांचे भावना व्यक्त करतात, त्यांची पुढची काय भूमिका असणार आहे, त्यांना असं काय झालं की आतापर्यंत जे उद्धव ठाकरेंबरोबर होते कालपर्यंत सगळ्या बैठकीला ते तिथं होते आणि अचानक असं काय झालं की त्यांना इथं यावं लागलेलं आहे आणि काल ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत गुवाहाटी रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये. या सगळ्या शिंदे गटाच्या आमदारांसोबत ते आहेत आणि अवघ्या काही वेळातच 11:00 कदाचित ते फेसबुकवर येऊन त्यांची भूमिका आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देतील अशी अपेक्षा आहे. अर्थातच काही वेळातच उदय सामंत त्यांचे सगळे उत्तरं देतील, त्यांची भूमिका व्यक्त करतील अशी अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यांना मिकी धन्यवाद सगळ्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.